वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्वर्सेशन थ्रू मराठी। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली यूज होणारे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत विथ मराठी ट्रान्सलेशन। ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर फर्स्ट सेंटेन्स आहे फ्रेंड्स, तू ऐकतोस का कधी माझे? डू यू एव्हर लिसन टू मी? डू यू एव्हर लिसन टू मी? मला तुमच्या वतीने करू द्या, लेट मी डू इट ऑन युअर बिहाफ। लेट मी डू इट ऑन युअर बिहाफ। आता त्याने काय केले आहे? वॉट हॅज ही डन नाव? वॉट हॅज ही डन नाव? तू सध्या काय करतोस? वॉट आर यू अप टू दिस डेज? वॉट आर यू अप टू दिस डेज? तुमच्या अंदाजाप्रमाणे ते झाले। इट प्लेड आउट जस्ट लाईक यू प्रेडिक्टेड। इट प्लेड आउट जस्ट लाईक यू प्रेडिक्टेड। तेव्हापासून मी त्याला भेटलो नाही। आय हॅव नॉट मेट हिम सिन्स। आय हॅव नॉट मेट हिम सिन्स। माझी इच्छा पूर्ण होईल। माय विश विल बी फुलफिल्ड। माय विश विल बी फुलफिल्ड। ते बरोबर नाही का? इजंट दॅट राईट? इजंट दॅट राईट? किती वेळ बसणार आहेस? How long are you going to sit? How long are you going to sit? पुढे जा, मी नंतर येतो। Go ahead, I will come later. Go ahead, I will come later. जेव्हा कोणी पाहत नव्हते तो खोलीत घुसला। When nobody was watching, he sneaked into the room. When nobody was watching, he sneaked into the room. त्याने वाचवण्याचा प्रयत्न केला। ही ट्राईड टू रेस्क्यू। ही ट्राईड टू रेस्क्यू। मी ते त्याच्याकडून घेतले। आय टूक इट फ्रॉम हिम। आय टूक इट फ्रॉम हिम। मला बाकी काही माहीत नाही। आय डोंट नो एनिथिंग एल्स। आय डोंट नो एनिथिंग एल्स। कोणत्याही खुणा सोडू नका। डोंट लीव एनी ट्रेसेस। डोंट लीव एनी ट्रेसेस। असे वाटतं की तो यावेळी ते करेल। लुक्स लाईक ही विल मेक इट दिस टाइम। लुक्स लाईक ही विल मेक इट दिस टाइम। नाही, मला वाटत नाही। नो वे, आय डोंट थिंक सो। नो वे, आय डोंट थिंक सो। तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल। ही विल गाईड यू प्रॉपरली। He will guide you properly. आम्ही हिम्मत हारणार नाही। We won't lose courage. We won't lose courage. मी ऐकले की तो एक चांगला माणूस आहे। I heard he is a good man. I heard he is a good man. मी त्याला मदत करायला सांगू शकत नाही का? Couldn't I ask him to help? Couldn't I ask him to help? त्याला हवे असल्यास तो आपल्याला मदत करू शकतो। He can help us if he want to. He can help us if he want to. पण तो करणार नाही। But he won't. But he won't. तुला कधी काही लागलं तर मला फोन कर। If you ever need anything, call me. If you ever need anything, call me. तुम्ही तुमचा जीव पणाला लावू शकत नाही। यू कॅनॉट पुट युअर लाईफ ॲट स्टेक। यू कॅनॉट पुट युअर लाईफ ॲट स्टेक। मला संधी द्या। गिव मी दी अपॉर्च्युनिटी। गिव मी दी अपॉर्च्युनिटी। हा सम्मान मी तुम्हाला देतो। आय गिव दिस ऑनर टू यू। आय गिव दिस ऑनर टू यू। तू या सम्मानास पात्र नाहीस। यू आर नॉट वर्दी ऑफ दिस ऑनर। यू आर नॉट वर्दी ऑफ दिस ऑनर। तुमच्या निष्काळजीमुळे हे घडले। इट हॅपन बिकॉज ऑफ युअर नेग्लिजन्स। इट हॅपन बिकॉज ऑफ युअर नेग्लिजन्स। मला माहीत आहे की तुझ्या मनात त्याच्याशी पुन्हा बोलण्याची इच्छा आहे। आय नो
डीप इन योर हार्ट यू हैव दिस डिजायर टू टॉक टू हिम अगेन. आई नो डीप इन योर हार्ट यू हैव दिस डिजायर टू टॉक टू हिम अगेन. माझा जीव वाचवण्यासाठी त्याने आपला जीव पणाला लावला. He put his life on the line to save mine. He put his life on the line to save mine. किंवा he put his life on stake to save mine. त्याला त्रास होऊ द्या. Let him suffer. Let him suffer. ते आता त्याच्याबद्दल बोलत नाहीत आणि त्याची आठवणी करत नाहीत. They neither talk about him anymore nor do they remember him. They neither talk about him anymore nor do they remember him. माझा दृष्टिकोन तुमच्यापेक्षा वेगळा आहे. My point of view is different from yours. My point of view is different from yours. मी कधीही याबद्दल जास्त विचार केला नाही. I have never given it much thought. I have never given it much thought. या विषयावर माझे कोणतेही मत नाही. I have no opinion on this matter. I have no opinion on this matter. काहीही असो मला काळजी नाही. Whatever, I don't care. Whatever, I don't care. नक्की काय झाले? Exactly what happened? Exactly what happened? अगदी. Absolutely. Absolutely. आपण मदत केल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर युअर हेल्प. थँक्स फॉर युअर हेल्प. मला मदत केल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर हेल्पिंग मी. थँक्स फॉर हेल्पिंग मी. मला खरंच कौतुक वाटतं. आय रिअली अप्रिशिएट. आय रिअली अप्रिशिएट. माझ्या मते ते महाग आहे. इन माय ओपिनियन इट इज एक्सपेन्सिव्ह. In my opinion, it is expensive. याबद्दल मला सांगा. Tell me about it. Tell me about it. मला असे वाटते. I think so. I think so. मला असं वाटत नाही. I don't think so. I don't think so. मी सहमत नाही. आय डोंट अग्री. आय डोंट अग्री. मला याबद्दल खात्री नाही. आय एम नॉट सो शुअर अबाउट इट. आय एम नॉट सो शुअर अबाउट इट. मी पूर्णपणे असहमत आहे. आय टोटली डिसअग्री. आय टोटली डिसअग्री. अभिनंदन. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. Congratulations. Garaj nahi. Not necessary. Not necessary. Aple swagat ahe. You are welcome. You are welcome. Kai harkat nahi. No problem. No problem. Kalji nahi. No worries. No worries. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.